ठिकाणी एक राजकीय ब्रेकिंग न्यूज समोर येते शिंदेची शिवसेना एकशे वीस जागा लढण्याची माहिती आहे दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे तर माहितीमध्ये शिवसेना एकशे वीस जागांवर लढेल विधानसभेसाठी से शिंदे सेनेला एकशे वीस जागा हव्या आहेत शंभर जागा निवडून येण्याचं टार्गेट आहे असंही संजय गायकवाड यावेळी म्हणाले तर मोदी शहानी विधानसभा निवडणुका शिंदेच्या नेतृत्वातच लढवल्या जातील असं सांगितलंय असं सुद्धा विधान संजय गायकवाड यांनी केलंय त्यामुळे एकूणच सगळे पक्ष आपापल्या पक्षाच्या जागांसाठी आता अधिक अग्रेसिव्ह होत असल्याचं पाहायला आमचं टार्गेट शंभर जागा आहे त्याच्याकडं आम्हाला कोणाच्या चेहरेकडे पाहायचं गरज नाही आमचं एकच टार्गेट शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं सा की राज्यात शंभर आमदार निवडून आणायचे शिवसेनेचे शंभर आमदार आम्ही एकशे वीस जागा मागणार आहोत एकूणच आपण पाहतोय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता या घडामोडी वेगवान पद्धतीनं घडत आहेत त्यातच आता हे पक्षातले आमदार अशा प्रकारे वक्तव्य करून महायुतीमध्ये कदाचित वादाची ठिणगी यामध्ये यामुळे पडू शकते त्यामुळेच संजय गायकवाड यांच्या या वक्तव्याचा कसा परिणाम होतो आणि भाजप यावर काय या प्रतिक्रिया देते तेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे एकूणच आपण पाहतोय आता अजित पवार यांच्या पक्षालाही जास्त जागा हव्या आहेत